औरशा लातूर जिल्ह्यात जेव्हापासून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे रुजू झाले आहेत तेव्हापासून अवैध धंद्यांना वेसन घातले आहे. तरी सुद्धा काही समाजविरोधी लोक आपले स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी बोरसुरी गावात अवैध दारू जोमास सुरू आहे, ज्यामध्ये देशी विदेशी हातबट्टी विकून लोकांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे जणू काही वेडाच त्यांनी उचलला आहे. हॉटेलच्या नावाखाली राजरोज गोरख धंदा सुरू आहे. अल्पवयीन मुलींना सर्रास व्यसनाकडे आकर्षित करत आहेत. ही बाब काही पत्रकारांना कळताच ते बोरसूर येथे जाऊन सुरत चिकन खानावळ येथे जाऊन विचारला असता जेवणामध्ये चिकन अंडी करी व लिटर मध्ये विदेशी कोणती देशी व हातभट्टी मिळते तेही 10-20 रुपये मध्ये जास्त द्यावी लागतात. व आम्ही विचारले तुम्हाला कोणी विचारत नाही, त्याचे उत्तर आम्ही हप्ते देतोय. कोणाला विचारले असता बीट अंमलदार यांच्याकडे असे ऐकण्यात आले. वरिष्ठांना देता का विचारले असता नाही आम्ही त्यांना कळूच देत नाही अशी आश्चर्यकारक उत्तरे मिळाली. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे या प्रकरणाकडे लक्ष देतील का हे पाहावं लागणार आहे. सलमान पठाण, स्टार महाराष्ट्र न्यूज, निलंगा.